तुमचा घरी बास नाही पण बादशाही भेटली, चौकोट जहागिरी विश्वाची लाभली, ज्यांच्या घरामध्ये दारिद्र्याचं वरदान होतं पण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेची श्रीमंती बहाल केली, असे वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज। राष्ट्रामध्ये पडलेल्या जाती धर्म पंथाच्या तुकड्याला तुकडा जोडून ज्यांनी राष्ट्राला अखंडत्व बहाल केलं, असे संत तुकडोजी महाराज। एकाच वेळेस या देशातले तरुण या मायभूमीला पारतंत्र्याच्या बेड्यातून मुक्त करण्यासाठी फासावर चढले, ते सरदार भगतसिंग राजगुरु सुखदेव। दे दी सतरंज बिछा करके बैठा था यहां पर जमाना, सतरंज बिछा कर बैठा था यहां पर जमाना, लगता था कि मुश्किल है गोरों को हटाना, पर तू भी था बापू बड़ा उस्ताद पुराना, मारा वो कस के डाव कि उल्टी सभी की चाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, आंधी में भी जलती रही बापू तेरी मशाल, वाह रे मोहनदास करमचंद गांधी तूने कर दिया कमाल। राष्ट्रपिता महात्मा गांधी, या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या बहुजनांच्या दारापर्यंत ज्यांच्यामुळे आली, असे फुले दाम्पत्य आणि या समाजाच्या कल्याणासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान ज्यांनी केलं आणि तुम्हा आम्हाला स्वातंत्र्याचा दिवस दाखवला, त्या तमाम महापुरुषांना क्रांतिकारकांना मी प्रथमतः या ठिकाणी अभिवादन करतो। विचारपीठावर उपस्थित सर्व विचारवंत मंडळी, नाव घेण्यामध्ये बराच वेळ जाऊ नये म्हणून मी सर्वांना या ठिकाणी नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। मला या ठिकाणी पाहुणेजींनी बोलायला लावलं म्हणजे मी असं समजतो साहेब की मी काहीतरी तुम्हाला सांगू शकतो म्हणून मला या ठिकाणी उभं केलेलं नाही आहे। आपलं पोरग आहे ते कसं बोलते याचं कौतुक पाहण्यासाठी मी या ठिकाणी उभा झालो असं मी समजतो। त्यांनी माझ्या लग्नाचाही उल्लेख या ठिकाणी केला, पण एक प्रसंग आहे अत्रे महाराज, जेव्हापासून माझं लग्न झालं याच्या पूर्वी लोक मला प्रश्न विचारत होते, परंतु लग्न झाल्यापासून एक प्रश्न वाढला। तो प्रश्न असा आहे, तुमचं वैवाहिक जीवन कसं काय सुरू आहे? हा तुम्हालाही पडला असेल प्रश्न, पाहुणे दादा हा एक प्रश्न वाढला। आता मी असा विचारात पडलो की हा प्रश्न लोक मला का विचारत असतील की तुमचं वैवाहिक जीवन कसं काय सुरू आहे। मग त्याच्यावरून मी असा तर्क लावला की लग्न झाल्यानंतर आम्ही ज्या हालअपेष्टा सहन करतो आहोत त्या तुम्ही तरी सहन करत नाही आहे ना भाऊ, याची खात्री करून घ्यायसाठी कदाचित हा प्रश्न असेल। मी माझ्या एका प्रश्नाला मित्राला सहज असाच प्रश्न केला, म्हटलं हा काय उत्तर देते आपण पाहूया। त्याला म्हटलं का रे तुझं सांसारिक आयुष्य कसं काय चालू आहे, लग्न बंधनात पडल्यापासून कसं काय चालू आहे? तो म्हणायला लागला मी माझ्या प्रपंचात फारच सुखी आहे। मी त्याचं कारणही महत्त्वाचं आहे, मी माझ्या पारिवारिक आयुष्यात फारच सुखी आहे कारण माझी बायको मुखी आहे, बोलतच नाही म्हणे अजिबात, टेन्शनच नाही। बरं, दुसऱ्या मित्रांना मी ज्यावेळेस प्रश्न केला त्याला मी असं म्हटलं का तुमचं प्रापंचिक आयुष्य कसं काय चालू आहे, लग्न झाल्यापासून काही भेटगोट नाही? तो म्हणे माझ्या संसाराचा रंग फारच गहिरा आहे। मी म्हटलं एवढा गहिरा कसा काय असू शकते? नाही म्हणे माझ्या प्रपंचाचा रंग फारच गहिरा आहे म्हणे कारण मी बहिरा आहे, बायको कितीही बोलली तरी मी काही ऐकत नाही। बरं, अशाही वातावरणामध्ये एखाद्या कुटुंबात जर आनंदाचं वातावरण दिसलं, प्रेमाचं वातावरण दिसलं तर माणसाला जरा बरं वाटते। एवढा आनंद यांच्या जीवनामध्ये कसा आहे, हे सकाळ झाली तरी हसतात, संध्याकाळी हसतात, दुपारी हसतात, काय कारण आहे बा म्हणून जाऊन विचारलं, म्हटलं दादा तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये एवढा आनंद कसा काय आहे? तो म्हणे आनंद दुसरा काहीच नाही म्हणे, ज्यावेळेस मी ऑफिसमधून घरी येतो माझी बायको आल्याबरोबर मला बेलनं फेकून मारते, लागलं तर ते हसते, हुकलं तर मी हसतो म्हणे, दुसरं काही कारण नाही म्हणे त्याचं। पण अशा सगळ्या वातावरणामध्ये बाई आपल्या नावासमोर लग्न झाल्यानंतर लिहित असते सौभाग्यवती, पण मला असं वाटते माझं लग्न झाल्यानंतर की मीच सौभाग्यवता झालो, कारण की चांगली बायको भेटणे हे सौभाग्याचंच लक्षण आहे। घरामध्ये जर चांगली बाई असली तर त्याचा प्रपंच नेटका होतो आणि व्यवस्थित होतो आणि त्याला परमार्थाकडे जाण्याची सवड मिळते। लक्षात घ्या, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकतो,
आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ऐकतो. ज्या ज्या क्रांतिकारकांनी या देशासाठी बलिदान केलं आम्ही त्या सगळ्यांचे नाव मोठ्या अदबीने घेतो, मोठ्या स्वाभिमानाने घेतो, कारण की आमच्या देशाचा इतिहासच तेवढा गौरवशाली आहे अर्थानं. पण आम्ही पाहिलं पाहिजे की त्या प्रत्येक महापुरुषाच्या मागं एका कुठल्या तरी स्त्रीचा हात आहे, तो सुद्धा आपल्याला पाहता आला पाहिजे. मला या ठिकाणी उदाहरण दिलं पाहिजे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सबंध देशाचा दौरा करत होते. देशातल्या कोणत्या कोपऱ्यामध्ये काय चालू आहे, कुठल्या कुठल्या धर्मपंथाचे माणसं काय विचार करतात, देशातली कुठली परिस्थिती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं चिंतन मंथन झाल्यानंतरच आम्ही या देशाला एक चांगली राज्यघटना देऊ शकतो. परंतु अशात बाबासाहेबांच्या खिशामध्ये दमडी शिल्लक नाही. बाबासाहेबांनी तार पाठवली, म्हणाले रमाई तुझ्याकडे जर काही थोडेफार पैसे असतील तर ते पैशाची मला थोडीफार गरज होती, जर शक्य असेल तर ते पैसे मला देण्यात यावे. आणि ते तार वाचत असताना रमाईची कंडिशन अशी होती, स्वतःची हिंदू नावाची पोरगी कडेवर घेतलेली होती, हिंदू नावाची त्यांची स्वतःची पोरगी तापाने फणफणत होती, तिला जर दवाखान्यात नेता आलं नाही, तिची जर सुश्रुषा यावेळेस झाली नाही तर कदाचित तिचे प्राणही दगावू शकते. हा प्रसंग त्यावेळेस उभा आहे. आणि कुठलाही विचार न करता, कुठलाही संकोच मनामध्ये न ठेवता, रमाबाईंनी जवळ असलेले गोवऱ्या वेचून जमा केलेले सगळेच्या सगळे पैसे एका शब्द क्षणाचाही विलंब न करता बाबासाहेबांना पाठवून दिले. आणि हे किती मोठा इतिहास झाला. त्याच दिवशी त्याच तापामध्ये त्याच आजारामुळे त्यांची स्वतःची पोरगी इंदू मरण पावली. बाबासाहेबांना आल्यानंतर तो प्रसंग समजला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईशी चर्चा करताना बोलले, रमाई एवढा मोठा त्याग, एवढा बलिदान, एवढं सामर्थ्य तुझ्यामध्ये जे निर्माण झालं आहे याचं काय कारण आहे, ही क्षमता त्यागाची कुठून निर्माण झाली तुझ्यामध्ये? त्यावेळेस रमाबाई आंबेडकर उत्तर देत आहे, बाबासाहेब माझी लेख मेली तर चालते पण माझा समाज जगला पाहिजे याच्यासाठी हे बलिदान मी करतो. माझा समाज पहिल्यांदा जगला पाहिजे, माझी लेख मेली तर चालते. या त्यागाने आणि या बलिदानातून आमचा देश उभा झालेला आहे. या क्रांतिकारकांचं बलिदान आज आम्हाला उत्तर मागत आहेत की आम्ही कुठल्या देशामध्ये आहोत. मला तो प्रसंग तुम्हाला सांगितला पाहिजे. सरदार भगतसिंगांच्या आदेशावरून या देशामधल्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये क्रांती कार्य करत असणाऱ्या सगळ्या क्रांतिकारकांची लाहोरमध्ये बैठक ठरली. लाहोरच्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये काम करत असलेले क्रांतिकारक जमा झाले. अशफाकुल्ला खान आले, रामप्रसाद बिस्मिल आले, चंद्रशेखर आझाद आले, सुखदेव आले, राजगुरु आले, सरदार भगतसिंग हजर होते. सबंध या देशाचे क्रांतिकारी लाहोरच्या त्या मीटिंगमध्ये हजर होते. सरदार भगतसिंगांनी प्रश्न केला, एक क्रांतिकारी उठून उभा झाला उत्तर देण्यासाठी. प्रश्न असा होता की हम सब क्रांतिकारी अपने अपने क्षेत्रों में बड़ी अदबी के साथ काम कर रहे हैं, हम अपना सब कुछ न्यौछावर करना जानते हैं हमारे वतन के लिए, लेकिन हमें तय करना चाहिए कि हमारा अंतिम उद्देश्य क्या होगा. हमारे अंतिम उद्देश्य को तय करने के लिए हमने आज की ये सभा बुलाई हुई है. तो हमारा अंतिम उद्देश्य क्या होगा? सुखदेव उठून उभा राहिला आणि सुखदेवनी प्रश्नाचं उत्तर दिलं. सुखदेव म्हणाला, भगत सिंह ये क्या सवाल कर रहे हो? उद्देश्य को तय करने का ये कोई समय नहीं है. हमारा उद्देश्य क्या होना चाहिए? हमारा उद्देश्य तो बस एक होना चाहिए कि इस देश से अंग्रेजों को खदेड़ दो हमारे देश से, और स्वराज हमें चाहिए, हमें आजादी चाहिए, इस मुल्क की आजादी, यही हमारा अंतिम उद्देश्य होना चाहिए. तब तेवाज सरदार भगत सिंह उठून उभा झाले आणि म्हणायला लागले, ये हमारा अंतिम उद्देश्य नहीं हो सकता. सगळेजण एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहायला लागले की भगत सिंह हे काय बोलत आहोत. पण भगत सिंघांनी दिलेलं उत्तर आज तुम्हाला आणि मला आणि सगळ्यांना विचारात पाडणारं उत्तर आहे. भगत सिंह असे म्हणाले होते, मेरे साथी सुखदेव की इस बात से मैं वाकिफ नहीं हूं. हमारा मकसद आजादी नहीं हो सकता. क्या इस देश से चंद ताकतवर अंग्रेजों को हकाल देने से क्या हमारा सपना पूरा हो जाएगा? उससे क्या बदलाव आएगा? जो सत्ता आज अंग्रेजों के हाथ में है, वो अंग्रेज तो हमारे देश से निकल जाएंगे, लेकिन वही सत्ता चंद ताकतवर रईस हिंदुस्तानियों के भी हाथ में आ गई तो उससे किसान और मजदूरों के जिंदगी में कोई बदलाव नहीं आ सकता. इसलिए आजादी हमारा उद्देश्य नहीं हो सकता. हमारा अंतिम उद्देश्य होना चाहिए एक वतन बनाना. एक ऐसा वतन हमें बनाना है जिस वतन में हर किसानों को मजदूरों को समानता से जीने का अधिकार रहे. हमें एक ऐसा वतन बनाना है कि जिस वतन में किसी भी जाति धर्म और मजहब के लोगों को समानता से जीने का
अधिकार मिले, ऐसा वतन हमें बनाना है और यही वतन बनाना हमारा अंतिम उद्देश्य होना चाहिए। त्यावेळेस भगत सिंग बोलले होते। आज भगत सिंगांचे वाक्य आजच्या कसोटीवर जर घासून पाहिले तर आमच्या लक्षात येईल की ज्या क्रांतिकारकांनी सर्वस्वाचं बलिदान केलं त्यांच्या स्वप्नाचा भारत आम्ही आजपर्यंत सुद्धा निर्माण करू शकलो नाही। आता आता घडलेली घटना भीमा कोरेगाव मध्ये काय झालं, आज आम्ही धर्माधर्माच्या नावानं भांडायला तयार आहोत, धर्माधर्माच्या नावावर आम्हाला भांडवणारी मंडळी भांडवायला तयार आहे, शेतकरी आणि मजदुरांकडे दुर्लक्ष करणारे लोक आम्हाला आमच्या डोळ्याने उघड्या डोळ्याने दिसत आहे। भीमा कोरेगाव मध्ये सगळे बांधव ज्यावेळेस एकत्रित आले आणि आपला शौर्याचा क्रांतिकारी इतिहास आठवण करत होते त्याच वेळेस त्या भीमा कोरेगावला काही षड्यंत्रकारी लोकांनी दंगल घडवून आणली आणि त्या दंगलीमध्ये हानामाऱ्या झाल्या, जीव गेला आणि त्याचे पडसाद संबंध महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर उमटले। अरे या दंगलीमध्ये विजय कोणाचा झाला, या दंगलीमध्ये ना मराठ्यांचा विजय झाला, या दंगलीमध्ये ना आमच्या भक्त बांधवांचा विजय झाला, अरे विजय कोणाचा झाला हे जर विचारायचं असेल, अरे या दंगलीमध्ये पराजय कोणाचा झाला हेही जर विचारायचं असेल तर त्या मायला जाऊन विचारा, ज्या मायनं आपला स्वतःचा एकुलता एक पोरगा त्या दंगलीमध्ये गमावला त्या मायला जाऊन विचारा पराजय कोणाचा झाला। अरे जर विजय कोणाचा या दंगलीमध्ये होत असेल तर आमच्या भावाभावांमध्ये भांडणं लावणारे या धर्माच्या ठेकेदारांचा विजय या दंगलीमध्ये होत असतो, हा त्यांचा विजय हाणून पाडणे आम्हाला आमच्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे, हा त्यांचा विजय सुद्धा आम्हाला हाणून पाडता आला पाहिजे। हे एवढं मोठं षड्यंत्र आमच्या देशामध्ये चालू असताना काही लोक आम्हाला येऊन सांगतील की सावधान हिंदू धोके में है, काही लोक आम्हाला येऊन सांगतील की सावधान मुस्लिम खतरे में है। अरे इस देश में ना हिंदू खतरे में है ना मुसलमान खतरे में है, अरे तू राष्ट्र संत तुकड़ोजी महाराज के विचार पीठ पे आकर के तो देख, यहां हिंदू और मुसलमान दोनों मजे में है, दोनों मजे में है, किसी को कोई खतरा नहीं है। अगर धोखे में कोई है तो हमारे हिंदू मुस्लिम भाई भाई को आपस में लड़ मारने वालों, आज सही मायने में तुम्हारी नस्ल खतरे में है। आता इथून तुम्ही पुढे सुधरले पाहिजे, जर इथून पुढे तुम्ही सुधरले नाही तर या राष्ट्र संतांच्या खंजिरीतून जे क्रांती निर्माण झाली होती, पोलिसांच्या कचेऱ्या जाडून टाकल्या होत्या, ती क्रांती होण्यासाठी आता वेळ लागणार नाही, कारण की ती क्रांती आमची वाट पाहत आहेत, आम्ही क्रांतीच्या उंबरट्यावर उभे आहोत आणि या क्रांतीच्या उंबरट्यावर उभे राहून खंजरी भजनाच्या माध्यमातून का होईना पण हे क्रांती आज या देशामध्ये जर होत असेल तर गुरुदेव सेवा मंडळाची भूमिका निश्चित असली पाहिजे, गुरुदेव सेवा मंडळ त्याच्यामध्ये सर्वात समोर असलं पाहिजे आणि हे क्रांतीचे जर लक्ष, हे क्रांतीचे बीज जर आम्ही विचार करतो सुक्रांतीचे बीज कुठं आहे तर ते क्रांतीचे बीज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीता नावाच्या ग्रंथामध्ये टाकून ठेवलेलं आहे, ते आम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि तिथून आम्हाला पुढे चालता आलं पाहिजे। पण आम्ही पाहतो एवढा मोठा आम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विचार दिला, एवढं मोठं साहित्य लिहून ठेवलं, लिख लिख के काला हो गया कागज और मेरा दिल भी उमता नहीं किसी जग अब थक गए कल्प भी, एवढं सगळं लिहून काढलं, अपेक्षा फक्त एवढीच होती की एवढं सगळं मार्गदर्शन केल्यानंतर एवढे सगळे ग्रंथ लिहिल्यानंतर आमचे लोक जागृत होतील, आमचा समाज जागृत होईल आणि या देशामध्ये एक समाज क्रांती घडून येईल। परंतु आम्ही पाहतो एवढं मोठं राष्ट्रसंतांचं साहित्य असताना सुद्धा आमच्या माय बहिणींना वैभव लक्ष्मी वाचण्याची गरज पडते, याच्यापेक्षा कोणती दुःखाची मोठी गोष्ट असली पाहिजे। आज आम्ही पाहतो आमच्या गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला सुद्धा वैभव लक्ष्मीचे व्रत करायला लागल्या, नऊ नऊ पोरी घरामध्ये बोलवून त्यांना वैभव लक्ष्मीचे नऊ पुस्तकं वाटले आणि त्यांना मी विचारलं, म्हटलं हे वैभव लक्ष्मीच्या कथा वाचण्याच्या मागं काय कारण असलं पाहिजे, त्यावेळेस त्या काकूंनी मला सांगितलं म्हणे दादा हे वैभव लक्ष्मीची कथा मोठी पॉवरफुल आहे म्हणे, हे जर वैभव लक्ष्मीची कथा जर आपण वाचली तर म्हणे आपल्या घरामध्ये वैभव येते म्हणजे लक्ष्मी येते आपल्या घरामध्ये, त्याच्यासाठी हे करावं लागते। म्हटलं काकू हे गोष्ट जर खरी असती तर म्हटलं माझा काका दरवर्षी शेतामध्ये सोयाबीन तूर पेरून राहिला, काकाले सांगून दे सोयाबीन तूर पेरणं बंद करा आणि दोघही नवरा बायको मिळून घरीच वैभव लक्ष्मीच्या कथा वाचत बसा आणि घरातली लक्ष्मी वाढवत बसा। अरे हे थोतान साधं सुद्धा आमच्या लक्षात येऊ नये, आमची बुद्धी एवढी घाण कशी काय पडू शकते।
अरे वैभव लक्ष्मीच्या कथा वाचल्यानं वैभव वाढते, घरामध्ये लक्ष्मी येते. पण कोणाच्या घरामध्ये लक्ष्मी येते? ज्यांनी वैभव लक्ष्मीचे व्रत केले त्यांच्या घरात नाही येत. ज्यांनी वैभव लक्ष्मीचे पुस्तकं वाटले ही लक्ष्मी त्यांच्या घरात नाही येत. तर ज्यांनी वैभव लक्ष्मीचे पुस्तकं छापले आणि ज्यांनी तुम्हाला हे पुस्तकं विकले, लक्ष्मी खऱ्या अर्थानं त्यांच्या घरात आलेली आहे हे आमच्या लक्षात अजूनही येऊ नये. पण आमचे शिकले सवरलेले ग्रॅज्युएट झालेले पोरं आम्ही पाहतो दिल्लीसारख्या दरबाराच्या ठिकाणी मोठ्या एअर कंडिशनर बाबाच्या एअर कंडिशनर सत्संगामध्ये जाऊन बसतात आणि त्यांना सांगतात की बाबा 10 साल हो गए हमारे शादी को लेकिन हमें बच्चे पैदा नहीं हो रहे. तो बाबा म्हणते बेटा कृपा होती जाएगी, निराश मत होना. बेटा कितने साल हो गए शादी को? तो म्हणते बाबा 10 साल हो गए हमारे शादी को, बच्चे नहीं हो रहे. तो बोले कभी समोसा खाया था? तो म्हणते बाबा समोसा तो खाया था. बोले कहां पे खाया था समोसा? बोले वर्धा में हम आरवी चौक पे समोसा खाते हैं. तो बोले समोसे के ऊपर चटनी कौन सी ली थी? तो बोले हरी वाली चटनी ली थी. तो बाबा म्हणते कल से लाल कलर की चटनी लिया करो, कृपा होती जाएगी और बच्चे भी पैदा होते जाएंगे. मी म्हणतो बाबा जर लाल चटनी खाल्ल्याने जर लेकरं पैदा होत असेल तर मी तुम्हाला आव्हान करतो, त्याच्या बायकोला ठेवा बंबईमध्ये, त्याच्या नवऱ्याला ठेवा दिल्लीमध्ये, दोघांनाही रोज लाल चटणी खायला द्या, भेट होऊ देऊ नका. आणि मग लेकरं कसे पैदा होतात तर जरा ते आम्हालाही पाहू द्या. अरे एवढ्या साध्या सुध्या गोष्टी आणि एवढ्या मोठ्या आजही आम्ही अंधश्रद्धेच्या मार्ग मागी लागलो. म्हणून मी पहिल्यांदा बोललो की घरातली बाई जागृत पाहिजे. घरातली बाई जर वैभव लक्ष्मी वाचणारी बाई असेल, सत्यनारायणच्या कथा वाचणारी बाई असेल, तर आमचे पोरं ढोरं राखणार आहे लक्षात ठेवा. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचणारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता वाचणारी जर आमच्या घरामध्ये आई असेल तर आमचं पोरगं कलेक्टर झाल्याशिवाय राहणार नाही, तो पोलीस अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही, तो एखादा मोठा नेता झाल्याशिवाय राहणार नाही, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आम्ही आमच्या पोरांना काय सांगतो? एक जिजामाता होती, त्या जिजामातेने सांगितलं शिवा जर युद्ध करायचं असेल, मुठभर मावळ्यांना घेऊन जर तुम्हाला हजारो शैतानांना मातीत घालायचं असेल तर शिवा लक्षात ठेवा, अंधाराचा फायदा घेता आला पाहिजे. आणि अंधारी रात्र ओळखा कोणती आहे. माझी जाऊने सांगितलं शिवा अमावस्येच्या रात्री युद्ध करा, अमावस्येची रात्र ही काळोखाची रात्र असते, त्या अंधाराचा फायदा घ्या आणि गरिबांना ठेचून काढा शिवा, गरिबांना ठेचून काढा. आणि मग सर्वचे सर्व युद्ध अमावस्येच्या रात्री आखण्यात आले आणि त्या अमावस्येच्या दिवशी होणारे सर्वचे सर्व युद्ध छत्रपती शिवरायांनी जिंकून काढले. आम्ही आमच्या पोरांना काय शिकवतो? बेटा अमावस्येच्या रात्री घराच्या बाहेर निघू नये. चिंचच्या झाडावर लावडी नसते, घराच्या बाहेर भूत असते. अरे हे जर आम्ही आमच्या पोरांना सांगत असू तर आमचे पोरं शिवाजी महाराज होणार नाही. आमच्या माय बहिणी कुठे लटकले आहे? आमच्या माय बहिणी ते तारक मेहता का उलटा चष्मा पाहण्यामध्ये फसलेले आहे आणि म्हणून आमचे पोट्टे पप्पू पोपटलासारखे पैदा होऊन राहिले. आम्ही विचार करतो की आमचे पोरं झिंगाट कसे काय झाले. अरे आमचे मायबाप एकत्रित बसून सैराट पाहून राहिले म्हणून आमचे पोरं झिंगाट होऊन राहिले. अरे आम्ही विचार केला पाहिजे, आम्ही आमचं डोकं चालवलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की बुद्धिवान माणसांनी तर्क केला पाहिजे, बुद्धिवान माणसांनी आपली बुद्धी तर्काच्या कसोटीवर घासली पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की आपण काय करावं. मी ज्या गुरुकुलामध्ये काम करतो तिथं माझ्याजवळ आज काही मुलं आहे. तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण, सुलतानपूर गावामध्ये एक 10 महिने सुलतानपूर तालुक्यातलं सुलतानपूर गावाचं समुद्रपूर तालुक्यातलं गाव सुलतानपूर आणि त्या गावचा एक मुलगा 10 महिन्याचा असताना अत्रे महाराज त्याच्या आईनी दारुड्या माणसासोबत मी संसार करू शकत नाही म्हणून स्वतःच्या अंगावरती रॉकेल घेतलं, रॉकेल ओतून घेतलं आणि पेटून घेतलं. अरे 10 महिन्याचं मुख पोरग देवाच्या जवळ ठेवलं आणि देवाला सांगितलं देवा या दारुड्या माणसासोबत मी संसार करू शकत नाही, माझं पोर मी तुझ्या स्वाधीन केलं, देवा माझ्या पोराची तेवढी काळजी घेजो. आणि स्वतःच्या अंगावरती रॉकेल घेऊन बाई धडधडा पेटायला लागली. बाईला लगेच दवाखान्यात नेण्यात आलं. दवाखान्यात नेत असताना बाईनं विचार केला अरे मी तर मरणार आहो. बाई 92% जळलेली होती. बाई त्या ठिकाणी मरण पावली. परंतु एक शेवटची इच्छा की माझ्या पोराचं दर्शन मला झालं पाहिजे, माझं पोरग शेवटच्या वेळी माझ्या जवळ आलं पाहिजे. पोरग मायच्या जवळ आलं परंतु मायचा जैरे जळलेला चेहरा पाहून ते आपल्या आईच्या जवळ जाऊ शकलं नाही. पोरग आईला घाबरत होतं, पोरग आई आई म्हणून रडत होती. अरे आई पोरासाठी रडत होती परंतु पोरग आई जवळ जाऊ शकलं नाही, आई पोराजवळ जाऊ शकली नाही आणि त्याच ठिकाणी आईचा मृत्यू झाला. अरे दारू पिणे
पिणाऱ्या माणसाचा त्याचाही होळीच्या सणामध्ये गावामध्ये दारू पिऊन दंगल झाली, त्याच्यामध्ये त्याच्या बापाचा मर्डर झाला. मी म्हणतो या देशामध्ये दारू पिणाऱ्यांनी दारू पिली, दारू पिणाऱ्या सोबत संसार करणाऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली, दारूचे लायसन वाटणाऱ्यांनी दारूचे लायसन वाटले, दारू विकून पैसा कमवणाऱ्यांनी पैसा कमावला. या देशातल्या उच्च पदस्थ लोकांना माझा प्रश्न आहे, सगळ्यांनी आपले आपले मार्ग स्वीकार केले, त्या 10 महिन्याच्या मुक्या जीवाचा काय दोष होता? वयाच्या फक्त 10व्या महिन्यात त्या पोराचं मायबापाचं छत्र हरवलं, पोरग अनाथ झालं, त्याचा काय दोष होता? म्हणून मला या ठिकाणी प्रश्न करावा असं वाटते, या देशातल्या उच्च पदस्थ लोकांना, एका रात्रीतून जर तुम्ही नोटाबंदी करू शकता तर तुम्ही काहीही करू शकता. अरे या देशामध्ये नोटाबंदी जर 10 वर्षांनी झाली असती तरी चाललं असतं, पण पहिल्यांदा या देशामध्ये दारूबंदी व्हायला पाहिजे होती, ती दारूबंदी तुम्ही आजही करू शकले नाही. मी सांगतो आमच्या माय बहिणीवरती भर दिवसा अन्याय अत्याचार होऊन राहिले, बलात्कार होऊन राहिले. मी म्हणतो या देशातल्या महिलांना 35% आणि आता 50% आरक्षण दिलं, अरे तुम्ही 70% आरक्षण द्याल पण त्यांनी काही फायदा होणार नाही. अरे कागदोपत्री आरक्षण देण्यापेक्षा आमच्या महिलांना 100% संरक्षण तुम्हाला देता आलं पाहिजे, तरच आम्ही मान्य करू या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही कॅशलेसचा व्यवहार आम्ही आता निर्माण करून राहिलो, अरे कॅशलेसचा व्यवहार इथून 10 वर्षांनाही निर्माण झाला तरी चालते. अरे दंगलीमध्ये कटू लोक मरून राहिले, म्हणून हा समाज कॅशलेस झाल्यापेक्षा पहिल्यांदा कास्टलेस समाज झाला पाहिजे. हे महत्वाचे मुद्दे आमच्या देशातले आहे. परंतु हे सगळे मुद्दे बाजूला पडले, शेतकऱ्यांचा मुद्दा बाजूला पडला, शेतमजुरांचा मुद्दा बाजूला पडला, पोरांच्या शिक्षणाचा मुद्दा बाजूला पडला, आमच्या माय बहिणीच्या आरोग्याचा मुद्दा बाजूला पडला. आणि आमच्या समोर आता प्रश्न येऊन उभा राहिला की त्या शैनेश्वर मंदिराच्या त्या कोणतं मंदिर ते शनी शिंगणापूरच्या ओट्यावर बाया गेल्या पाहिजे का नाही गेल्या पाहिजे, आता नवीन मुद्दा सुरू झाला. आम्ही भारत माता की जय म्हटलं पाहिजे की नाही म्हटलं पाहिजे, हे मुद्दे आता आमच्या समोर येऊ लागले. मित्रांनो, नेता छल कपटी हो बैठे तो मीठा संसार नाही, दुकड्या दास कहे अब चेतो नहीं तो दुख को पार नहीं, नहीं तो दुख को पार नहीं. सगळ्यांनी एकदा जोरदार आवाज द्या, बोलो राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, सरदार भगत सिंह की, बोलो अशफाकुल्ला खान की, बोलो भारत माता की. जय हिंद, जय भारत, जय गुरुदेव.